हो ढकलू ढकलू या रे ढकलू की थांब थांब कशाला लागले त्याच्या पुढे 100 फूट राहिले जे सिबिल आमची आता गाडी अडकली होती तुम्ही बघितली आता एक पुढे गेली एक आता पाठीमागे गेली आणि हे सगळं चिखलन आता रॅड झालोय माखलेलो आहे अवि शिंदे आमचे मोबाईल घेऊन पडलेत घसरून रायडर आमचे तिकडे उभा आहेत गाडी मला टेन्शन मध्ये तिकडे गजब बेइज्जती हाय हॅलो नमस्कार मंदार पाटील ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता मी उदगिरीला चाललो आहे आणि उदगिरीला माझ्या मित्रांनी सांगितलं सांगलीच्या मित्रांनी तिथं एका म्हातारीचा चहा भेटतो आणि म्हातारीचा चहा प्यायसाठी आम्ही उदगिरीला चाललो आहे आता भेटू आता म्हातारीच्या गाड्यावरच विरघळणाऱ्याच्या धबधब्यावरनं पाणी आणले मी विरघळणाऱ्या धबधब्यावरनं पाणी आणले यार म्हातारीच्या झोपडीतला चहा प्यायसाठी आलो पण पाठीमाग बघतो तुम्ही म्हातारीची झोपडीच गायब आहे इकडे म्हणजे फक्त चार खांब उभे आहे तिथे आणि तुम्ही आता फोटोत बघाल की म्हातारीची झोपडी इथे पूर्वी कशी होती आता इथे झोपडी नाही तर काय कुठे गेली झोपडी इथली
सर लास्ट टाइम मी आलो होतो त्यावेळेला झोपडी होती, मला वाटतं इकडे बहिणीना कोस असतो कोकण भाग असल्यामुळे आणि त्यामुळे इकडे वाहतूक कमी असते, तिला परवडत नसेल त्यामुळे तिने काढली असेल. परवडत नसेल म्हणजे तर आता इथलं जे निनावी देवीचं मंदिर आहे उदगिरीच्या डोंगरावरचं, आपण ते आता बघायला जाऊ. आता म्हातारी तरी काही भेटली नाही आपल्याला, चहा पण नाही. आपण चहा प्यायसाठी किती अंतरावर आलो? जवळपास 20 किलोमीटर अंतर मी म्हातारीचा चहा प्यायसाठी आलो होतो, पण इथं काय म्हातारीचा चहा आणि म्हातारी सुद्धा भेटली नाही. फक्त तिचं पाठीमाग च्या झोपड्याचे काही अवशेष इथे उरलेले आहेत. फक्त उदगिरीचा हा सगळा जो परिसर आहे तो प्रचंड सुंदर आहे, अगदी निसर्ग संपन्न अगदी असा आहे हा परिसर आहे. प्रचंड जंगल आहे इकडं, वेगवेगळी रान फुलं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची शेकडो झाडं इथे तुम्हाला बघायला भेटतील. आणि अत्यंत अगदी निरव शांतता असलेला हा परिसर आहे. सोने आवाज बंद चुप भाजून देत असतील की तू काय हॅपीस? मी शोधू शकलो ह्यामुळे हॅपी आहे. काय शोधू शकलो ना? पर्याय मार्ग. असं काय रे बाबा, असं काय करायलेस? सांगितलं देतो. किती बिस्किट देऊ? चार पावडर कमी टाका. ब्लॅक ऍक्च्युअली तुम्ही बोट नेमकं कोणाकडे गेलं? मध्ये गेलं मी. गवारेडा मध्येच आहे म्हणून म्हटलं. स्मॉल ओ माय गॉड, गवारेडा. तो इथलं जे हॉटेल आहे रायझिंग सन ढाब्याचा मालक आहे. काय नाव तुझं? वेदांत. काय मिळतो, काय काय भेटत तुमच्या हॉटेलमध्ये? मांसाहारी. तुम्ही लिहिले ना तिथं व्हेज नॉन व्हेज लिहिले ना बाहेर? शाकाहारी मध्ये काय भेटत? देशी कोंबडा. व्हेज मध्ये काय काय भेटत? किती रुपये? चहा किती रुपये येते? अच्छा, नाश्ता पण भेटतो ना तुमच्या इथे? कुठल्या वर्गात आहेस तू? कुठं शाळेलास? मुंबई. पाठीमाग बोर्ड आहे रायझिंग सन ढाबा. एवढ्या जंगलात तुम्हाला इथं व्हेज नॉनव्हेज जेवण मिळू शकतं, चहा नाश्ता तुम्हाला इथं अवेलेबल होऊ शकतो. अगदी रिझनेबल रेट आहेत. सुट्ट्या माझी शाळा चालू झाली की मुंबईला?
आणि मग तेव्हा बंद असत रे बंद असत उघडच असत म्हणजे कोण असत मुंबईला करमत की गावाकडे करमत गावाला भारी वाटते ना का बर चहाची मळी हे म्हणलं त्याच विषय चहाची मळी स्वागत करायचं सर्वांनी टाळ्या वाजवा यानंतर वर वधूला कुंकम तिलक लावतोय वर्षाव करून त्यांना भाव्य आयुष्यासाठी गोड असा आशीर्वाद द्यायचा आहे या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी तालुक्याचे सभापती सरदे मतंदी